यानंतर एक मोठी आणि दुःखद बातमी येते, ती म्हणजे अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झाल्याची ही बातमी. वयाच्या 58व्या वर्षी त्यांचं निधन झालं. हार्ट अटॅकमुळे निधन झाल्याची माहिती समोर येते. अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनाची ही बातमी. वयाच्या 58व्या वर्षी हार्ट अटॅकमुळे त्यांचं निधन झाल्याची ही बातमी. या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आहेत फोनलाईन वरती. विशाल, अभिनेते राजीव कपूर यांचं निधन काय सविस्तर? आपण बघतोय की अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं आपण पाहतोय. आणि ही दुःखद बातमी. कपूर कुटुंबियां हिंदी चित्रपट सृष्टीत असलेलं योगदान हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण या सगळ्याच्यामध्ये गेल्या वर्षी खासदार कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत कॅन्सरमुळे ऋषी कपूर यांचं जाणं बघितलं. म्हणजे ऋषी, राजीव, रणधीर आणि असे जे तीन भाऊ आहेत त्याच्यापैकी राजीव हे कायमच, म्हणजे तसं कपूर फॅमिलीचं पुढली पिढी जर आपण लक्षात घेतली, भलेही त्यांना चित्रपटाचा वारसा असला, चित्रपट निर्मितीचा वारसा असला त्यांच्या घरात, तरी प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करण्याचा कायमच प्रयत्न केला. त्यापैकी एक नाव खरं तर या अभिनेत्याचं जरूर घेता येईल. आणि ज्यांची कारकीर्द आपल्याला जाणून घ्यायची झाली तर तशी ही प्रदीर्घ कारकीर्द राहिली. यांनी एक जान हे हम या चित्रपटाच्या माध्यमातून खरं तर चित्रपटसृष्टीत नायक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर हा चेहरा, हा गोरा गोमटा चेहरा, जो खरं तर कपूर कुटुंबियातले सगळेच चेहरे प्रेक्षकांना खूप भावले. आणि त्यातल्या त्यात राजीव कपूर हे राम तेरी गंगा मेरी या चित्रपटातून फारच पुढे आले आणि त्यानंतर त्यांच्या अभिनयाबद्दल देखील चर्चा झाली. आणि एका पाठोपाठ एक खरं तर त्यांनी चित्रपट केले. मग आसमान असेल, लव्हर बॉय असेल, जबरदस्त, हम तो चले परदेश, जमीनदार. आणि मग मात्र राजीव कपूर फारसे काही चित्रपटांमधनं नायक म्हणा किंवा एक सपोर्टिव्ह रोलच्या माध्यमातून पण दिसले नाहीत. पण निर्मिती क्षेत्रामध्ये कपूर घराण्याचा जो वारसा आहे तो त्यांनी पुढे सुरू ठेवला. आणि त्यावेळी देखील हिना नावाचा चित्रपट आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल, ज्यात राजू यांचे बंधू ऋषी यांनी अभिनेत्याचा रोल केला होता आणि त्यांनी तो स्वतः प्रोड्यूस केला, डिरेक्ट केला. त्याचबरोबर प्रेमग्रंथ, प्रेमग्रंथ देखील माधुरी दीक्षित हिच्या अभिनयामुळे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात राहिला. तो त्यांनी खरं तर डिरेक्ट केलेला होता आणि प्रोड्यूस देखील केला. निर्मिती क्षेत्रामध्ये त्यांचं पुढे काम खूप चांगलं राहिलं. आणि मग आप लोट चले हा चित्रपट त्यांनी पुढे आणला होता, प्रोड्यूस केला होता, पण तो फारसा चालला नाही. बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला नाही, पण तरी थांबले नव्हते. आणि कपूर कुटुंबाशी निगडीत व्यवसायामध्ये पुढे त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं. मग तो स्टुडिओ सांभाळण्याचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर सगळ्या कुटुंबातील वेगवेगळ्या निर्मिती भागांना खरं तर एक सपोर्ट देणं, आधार देण्याचा मुद्दा असेल, यात अभिनेते राजीव कपूर कायम आघाडीवरती राहिले. त्याच्यामुळे त्यांचं जाणं निश्चितच, खरं तर आपण असं म्हणूयात की कपूर घराण्यातलं एक पर्वत थांबलं, पण त्यांच्या निमित्ताने, म्हणजे ते थांबलेलं जरी असलं तरी त्यांच्या निमित्ताने एक नायक म्हणून त्यांनी केलेले चित्रपट असतील किंवा निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून त्यांनी पुढे आणलेले चित्रपट असतील, ते कायमच आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून राहणार आहेत. आणि कपूर घराण्यामध्ये जे जे चेहरे खरं तर पुढे आले त्यांनी कुठेही, चला आपल्या घरात चित्रपट निर्मितीचा वारसा आहे म्हणून आपण बिंदास्त आहोत, आपल्याला सिद्ध करण्याची गरज नाही, पण राजीव कपूर यांच्यापासून तर रणधीरपर्यंत सगळ्यांनीच आपापल्या पातळीवरती चित्रपटातलं नायक म्हणून काम करणं असेल किंवा दिग्दर्शक म्हणून पुढे येणं असेल, स्वतःला सिद्ध केलंय, त्यात कोणी कोणाची मदत घेतली नाही. आणि हेच विशेष खरं तर राजीव कपूर यांचं राहिलं. सगळ्या भावांमध्ये कायमच ते वेगळे दिसले, भलेही नायक म्हणून किंवा कलावंत म्हणून ते फारसे पुढे त्यांची कारकीर्द जरी आणू शकले नसले तरी निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून कायमच ते पुढे होते. कुटुंबातील काही वादविवादही असतील पण त्यात कधीही खरं तर राजीव कपूर हे पुढे दिसले नाहीत किंवा त्यांनी कधी माध्यमांसमोर काही भाष्यही केलं नाही, हाही देखील त्यांचा स्वभाव होता. ते अंतर्मुख होते, ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून कायम पुढे असायचे. असा हा चेहरा खरं तर आज आपल्यामध्ये नसणं हे दुःखद बाब आहे. आणि ऋषी कपूर यांच्यानंतर राजीव कपूर यांचं जाणं हा देखील कपूर कुटुंबियांसाठी एक मोठा धक्काच म्हणावा लागेल. बिलकुल विशाल, खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर राजीव कपूर, अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झाल्याची ही दुःखद बातमी. आणि हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं. रणधीर कपूर यांनी